गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबर खोडसाळपणा केला जात असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हर हर माधव चित्रपटाला विरोध केला होता. त्यांनी ठाण्यात या चित्रपटाचे शो देखील बंद पाडले होते. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. या अटकेनंतर त्यांना लगेच जामीन झाला. परंतु आज पुन्हा एकदा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, तोही विनयभंगाचा. आजचं प्रकरण नक्की काय आहे हे बघूया. रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा खाडी पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या रिदा रशीदही उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी विनयभंग केल्याचा आरोप रिदा रशीद यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपानुसार या कार्यक्रमात आपण एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पुढे आलो होतो. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मला पकडून बाजूला केलं, माझ्या परवानगीशिवाय हात लावून निंदाजनक कृत्य आव्हाडांनी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या रिदा रशीद या भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राजीनाम्याची घोषणा. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केलाय आणि तोही 354. मी ह्या पोलिसी अत्याच्या विरोधात लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, अशा प्रकारचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून मुद्दामहून विरोधी पक्षांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचे म्हटले आहे. याला शिंदे आव्हाड वादाची किनार असल्याचं बोललं जात आहे. अगदी ज्या कार्यक्रमात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याच कार्यक्रमात श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पुलाचं श्रेय कोणाचा, हाच या वादाचा मुद्दा होता. आव्हाड या कार्यक्रमाला येऊ नये यासाठी प्रयत्न. कळवा येथील पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा पूल जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात येतो. पण या उद्घाटन समारंभाला जितेंद्र आव्हाड उपस्थित राहू नये यासाठी शिंदे गटातील काही मंडळी प्लॅन आखत होती. त्यात आव्हाड यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही दिवस पोलीस कोठडीत राहतील असा त्यांचा अंदाज होता. प्रत्यक्षात न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केल्यामुळे रविवारी झालेल्या उद्घाटन समारंभात जितेंद्र आव्हाड उपस्थित राहिले. या कार्यक्रमातच श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात तुतुमयमय झाली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांच्या पाठीत ज्येष्ठेने धपाटा घालत हा वाद हसण्यावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही क्षणातच आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसून निघालेले असताना हा कथित विनयभंगाचा प्रकार घडला. त्यामुळे शिंदे आणि आव्हाड यांच्यातील राजकीय वादाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे आणि आव्हाड यांच्यातील संबंध फारसे तणावाचे नसले तरी देखील मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मात्र अजिबातच पडत नाही. जितेंद्र आव्हाड यांचा थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप. कळवा येथील पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी हा सारा प्रकार घडला. त्यावेळी या प्रकाराची कुठेही चर्चा झाली नव्हती. संबंधित महिलेने त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगाने चक्र फिरली आणि माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे आव्हाड वाद नक्की कोणत्या दिशेला जातो हे पाहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पाहिलं तर महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा प्रश्न सर्वसामान्याला नक्कीच पडू शकतो. या वादांबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? या वादाला नेमकं कोण जबाबदार आहे आणि महाराष्ट्राचं जे राजकारण गढूळ होतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर लेट्सअपला फॉलो करा.